हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे होममेड बटरची रेसिपी. एक आहे अनसॉल्टेड बटर आणि सॉल्टेड बटर. चला मैत्रिणींनो, तर आपण बनवूया आज होममेड बटर. खूपच सोपी आहे बटर घरी बनवणं आणि अगदी 5 ते 10 मिनटात आपलं बटर बनून तयार होऊन जाईल, तेही अगदी घरी इझिली अवेलेबल असणाऱ्या वस्तूपासनं, ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. अशी वस्तू आपल्याला बटर बनवण्यासाठी उपयोगात येणार आहे. पुष्कळदा आता लॉकडाऊनमध्ये तुम्हाला पावभाजी, बटरपाव, भाजीपाव, बरंच काही करायची इच्छा असेल, पण बटरच्या अभावी समजा तुमचं काम राहून जात असेल तर विसरून जा आणि घरीच बटर बनवा. हे आहे सॉल्टेड बटर, जे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं. पण अनसॉल्टेड बटर हे पुष्कळदा अवेलेबल राहत नाही. हे अनसॉल्टेड बटर आपण घरीच बनवू शकतो. चला तर मग बनवूया होममेड बटर. त्यासाठी आपल्याला लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरी असलेलं तूप. हो मैत्रिणींनो, आपण फक्त 2 ते 3 चमचे तुपापासून छान बटर बनवू शकतो. तर चला तर सुरू करूया बटरची रेसिपी. पहिले मी तुम्हाला सॉल्टेड बटर बनवून दाखवणार आहे. एका बाउलमध्ये मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे. हे तूप रूम टेम्परेचरवर मेल्टेड कंडिशनमध्येच असलं पाहिजे. त्याला गॅसवर तापवून मेल्ट करायचं नाही आहे, तर त्याला तसंच रूम टेम्परेचरवर मेल्ट होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये मी घालणार आहे वॉट, आईस क्यूब्स. आईस क्यूब्स घातल्यानंतर आपल्याला या तुपाला पटापट हलवून ह्याचं टेम्परेचर आपल्याला असं सेट करायचं आहे. बर्फाच्या कूलनेसमध्ये या तुपाचं टेम्परेचर असं सेट होईल की त्या तुपाचं बटर व्हायला लागेल. तुम्ही बघू शकता तूप घट्ट होऊन त्याचं लोण्यासारखा घट्ट मऊ गोळा तयार होतो आहे. त्यामध्ये मी अजून थोडासा बर्फ घालून उरलेल्या तुपाचंही, म्हणजे भांड्याला चिटकलेल्या तुपाचंसुद्धा बटर घालून करून घेते आहे. अजून मी थोडा बर्फ घातलेला आहे यामध्ये. आता या तुपाला पटापट चमच्याने हलवून या तुपाचं जे टेक्स्चर आहे, म्हणजे जे लिक्विडिटी फॉर्म आहे, हे आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये, म्हणजेच स्मूथ बटरच्या बटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण आपण हे सॉल्टेड बटर बनवतो आहे. बघा, त्या बटरचा जे टेक्स्चर आहे ते अगदी विकतासारखा आला आहे. आता बटर जमवण्यासाठी मी एक एअरटाईट डब्बा घेतलेला आहे. यामध्ये हे जमलेलं बटर मी ओतून ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते आहे. बघा मैत्रिणींनो, किती कमी वेळात आपलं बटर घरच्या घरी तयार झालं, तेही फक्त 3 ते 4 चमचे तुपापासून. आता हे बटर मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते आहे. बघा, बटर सेट झालेलं आहे. आहे की नाही विकतासारखं बटर? त्याचा कलर, त्याचं टेक्स्चर आहे की नाही हे मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं बटर? यामध्ये कलरसाठी तुम्ही थोडीशी हळद टाकू शकतात, पण मी जे बनवलेलं बटर आहे त्याला ॲटोमॅटिकलीच मी गाईचं तूप यूज करते, त्यामुळे त्या तुपाला ॲटोमॅटिकली त्या तुपाच्या बटरला थोडासा येल्लो कलर आलेला आहे. बघा, या बटरचे स्लाइससुद्धा विकताच्या बटरसारखेच दिसतात आहे की नाही? तर हे आहे तुमचं होममेड सॉल्टेड बटर. आता आपण अनसॉल्टेड बटर बनवणार आहे. अनसॉल्टेड बटर बनवण्याची पण सेम प्रोसेस आहे, फक्त आपण त्यामध्ये मीठ टाकणार नाही. 3 चमचे तूप घेतलं आहे, त्यामध्ये आईस क्यूब्स टाकून परत मला त्या तुपाचं एक घट्ट असा लोण्यासारखा, म्हणजेच बटरचा एक गोळा तयार करायचा आहे. बर्फाच्या कूलनेसमुळे तुपाची कन्सिस्टन्सी थीक होऊन त्याचा सॉलिड फॉर्म तयार होईल. हे खूपच क्लिअर आहे
की तूप हे आपण लोण्यापासून काढतो आणि लोण्याला आपण गॅसवर तापवूनच तूप बनवत असतो। त्यामुळे जर तुपाचं आपण कूलनेस वाढवलं, तुपाचं टेम्परेचर तुपामध्ये आपण बर्फाचं कूलिंग घातलं तर त्याचं बटर होणार हे निश्चितच आहे। किती कॉमन लॉजिक आहे मैत्रिणींनो, बघा 3 चमचे तुपापासून आपण हे बटर बनवलेलं आहे। आता माझ्याकडे काही चॉकलेट मोल्ड्स अवेलेबल आहे, त्यामध्ये मी हे अनसॉल्टेड बटर फ्रीजमध्ये ठेवणार आहे। अनसॉल्टेड बटर हे पुष्कळदा केक आयसिंगसाठी किंवा क्रीम चीज बनवण्यासाठी वगैरे यूज करतात आणि अनसॉल्टेड बटर हे युजली मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात अवेलेबल असतं। हे अनसॉल्टेड बटर आपण घरीच बनवलेलं आहे। हे माझ्याकडे चॉकलेट मोल्ड्स अवेलेबल होते, त्यामध्ये आता मी हे लोण्याचा गोळा सेट व्हायला ठेवणार आहे। बघा बटरची ती जी जे टेक्स्चर आहे ते अगदी विकताच्या बटरसारखंच तयार झालेलं आहे। बघा किती छान सेट झाले। ह्याला आता आपण फ्रीजमध्ये परत थोड्या वेळासाठी सेट व्हायला ठेवू। किती छान सेट झालेलं आहे की पूर्ण मोल्ड उलटे करून सुद्धा ते बटर इझिली त्यामध्ये सेट झालेलं आहे छान रीत्या। तर ही आहे आजची आपली रेसिपी। हे आहे सॉल्टेड बटर जे मी एअरटाईट डब्यामध्ये सेट व्हायला ठेवलं होतं आणि अनसॉल्टेड बटर जे आपण चॉकलेट मोल्डमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं। आपले दोन्ही प्रकारचे बटर रेडी होऊन रेडी आहे। बटरचं यूज तर आपण युजली घरी करतच असतो पण बटर नाही या घरात म्हणून तुम्ही आपले खाण्याचे हौसमोस थांबवू नका आणि माझ्यासोबत नेहमीच असं काहीतरी तुम्ही घरीच बनवत राहा। तर आजची आपली रेसिपी होती सॉल्टेड बटर। ह्याचे स्लाइस पहा किती छान दिसतात आहे, अगदी विकताच्या बटरसारखेच। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कळवा माझ्या चॅनलला व्हिजिट करून ज्याचं नाव आहे मूड्स न्यू रेसिपी किचन।